उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय अजितदादा, आपले दुसरे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, सर्व पक्षांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, युतीच्या सगळ्याच घटकांचे सगळे प्रमुख पदाधिकारी, आपल्या गावचे सरपंच, आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, आजी माजी सदस्य, तंटा मुक्तीचे अध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष, आजी माजी सदस्य, सोसायटीचे सर्वच आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण भैया, अंकिताताई पाटील, राजवर्धनजी, आता सगळेच ज्यांनी आपल्या गावाच्या वतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं, ते पार्थ भैया, मुरली काका, संजय भैया, तुकाराम आबा, आता मी सगळ्यांची नावं घेतलं, माझ्याकडून कोणते नाव राहील, विठ्ठल भाऊ, आजी माझे सगळेच संचालक, आजी माझी छत्रपतीचे चेअरमन दादा, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, आपण सगळ्यांनी 7 तारखेला सुनेत्रा वहिनींना मतदान का करायचंय याविषयी माझ्या अगोदर सगळ्यांनीच आपल्या सगळ्यांना सांगितलं. भाऊसाहेब तुमच्यासकट सगळेच बोलले, तानाजी बापू, आणि आपण सर्वांनी सुनेत्रा वहिनींना मतदान का करायचं याविषयी सांगितलं. अंकिताताईंनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आपल्याला हात बळकट करण्यासाठी सुनेत्रा वहिनींना मतदान करणं गरजेचं आहे, याविषयी बंधूंनो सगळ्यांनी सांगितलं. विकासाच्या बाबतीमध्ये सांगितलं, परंतु मी तुम्हाला एकच बंधूंनो सांगतो की आज आपला संसार हा परिसर, रावीदादा गोलपिता साहेब आमचे हजर आहेत, हा परिसर, या परिसरामध्ये हा परिसर हा निरा डाव्या काव्यावरती अवलंबून असणारा हा परिसर आहे. आणि हा आता हे दिवस जे आपले चांगले चाललेत, हर्षवर्धन भाऊंना पण माहिती असेल की निरा डावा कॅनलवरती आपला भाडगर आणि वीर ही दोन धरणं, तसा वीर मध्ये आपल्याला कुठलाही अधिकार नाही, भाडगरचे पाणे आपल्या सगळ्यांना येतं, परंतु आज आपण पाहतो की दिवसेंदिवस इतका उपसा वाढलेला आहे, त्या वीर धरणापासून ते खाली तेल पर्यंत प्रत्येक ठिकाणी विहिरी आणि विहिरी शेजारी शेतकऱ्यांनी 14-14 किलोमीटर पाईपलाईन नेलेले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्याची कुठली चूक नाही आहे, परंतु उपसा वाढल्यामुळे निश्चित प्रकारे टेलच्या शेतकऱ्याला, टेलचा म्हणजे पर्याय इंदापूर तालुक्याला, त्याचा नाहक त्रास होतोय. फटा सुटला, पाणी कॅनल सुटला, शेवटी कुणास तरी भरणं राहतं, कुणास तरी भरणं उपपीक जळत, हे आपण पाहतोय. आणि गेली 3-4 वर्ष, आपल्याला 4-5 वर्ष बरी गेली, बरी जाण्यामागचा एकच बंधूंनो त्याचं तुम्हाला कारण सांगतो की आपलं जे शेजारचा निरा देवधर धरण आहे, निरा देवधरच्या धरणाच्या खालचे धरण पूर्ण झालेलं आहे, परंतु कालवे हे पूर्ण नसल्यामुळं ते पाणी सध्या आपल्याला मिळतंय, त्यामुळं आपलं थोडं बाबांनो आज तरी बरं चाललंय. परंतु तुम्हा सर्वांना माहिती असणं पाहिजे की गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी त्या कालव्याचं काम, भूमिपूजन सुरू झालेलं आहे. येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये ते जर कॅनलचे जर कामं पूर्ण झाली तर 4-5 वर्षानंतर त्याचा तोटा हा आपल्या संसार बारामती पासून खाली पार बावड्यापर्यंत त्याचा तोटा होणार आहे. त्याबाबत त्यासाठी बाबांनो आताच काहीतरी पर्याय व्यवस्था केली पाहिजे. कुठेतरी माझ्या शेतकऱ्यांना, शेवटी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतीचं पाणी महत्वाचं असतं. शेवटी शेतीचं जर पाणी मिळालं नाही तर आपल्याला माहित आहे की शेवटी आपला संसार, आपला प्रपंच जर चांगला असला तरच आपला आवाज असतो. पाहुणा रावळा सुद्धा जर आपल्याकडे पैसे नसले तर आपल्याकडे पाहुणा रावळा सुद्धा फिरकत नाही, हे पण सगळ्यांनी आपण बाबांनो अनुभवलेलं आहे. तर मला तुम्हाला एकच विनंती करायची, तुमच्या माध्यमातून दादांना एकच आणि
या राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोघांना एकच विनंती करायची, दादा आम्हाला विकास काय असेल तो विकास आमचा वर्षांनी होईल, दोन वर्षांनी होईल, रस्ता होईल दादा, गटर होईल, परंतु आमचं शेतीचं पाणी जे आज निराधोदरच्या रूपाने गेलेलं आहे दादा, ते पाणी जर आम्हाला मिळालं नाही तर आमची शेती ही निश्चित प्रकारे शेतीचं आमच्या वाळवंट होईल। त्यामुळे निश्चित या प्रकारे तुम्हाला एकच सांगतो की हे युतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेबांना आमचं एकच विनंती दादा, जे आमचं निराधोदरचं पाणी गेल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अडचण होणार आहे भविष्यामध्ये 3-4 वर्षांनंतर त्रास होणार आहे, तो दादा त्रास फक्त तुम्ही आणि तुम्ही दोघच तो त्रास आमचा हा दूर करू शकता। आणि वेगळ्या वेगळ्या पर्याय मार्गानं मुळशी धरण असेल, आमचं कोकणामधलं जाणारं समुद्रात पाणी वाहून जाणारं ते पानशेतमध्ये उचलून कसं टाकता येईल, तिसरा जी आमची 5 TMC योजना जे सांडपाणी आपण म्हणतो, पूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पुणे शहरांना 11 ते 12 TMC पाण्याची मंजुरी आहे, पण त्याच्या बदल्यामध्ये ते 23-24 TMC वापर होतोय, ठीक आहे, पिण्याच्या पाण्याला आमचा विरोध नाहीये, धरण तर नवीन कुठलं वाढलेलं नाहीये, पुणे शहर दिवस पिण्याच्या पाण्याखाली पाणी त्यांना लागतंय, परंतु त्याचा तोटा हा इंदापूर तालुक्याला होतोय। मग यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था केली गेली पाहिजे ना, जर आपण पर्याय व्यवस्था केली गेली नाही तर बंधूंना निश्चित प्रकारे शेती आपली उद्ध्वस्त होईल। शेवटी आपल्या घरातला एखादा मुलगा म्हणाल आमचा बाप नालायक होता, त्याने आमच्या पाण्यासाठी काहीच केलं नाही, नातू म्हणाल आमच्या आजोबाने काही चुका केल्या, त्यामुळे आज आमची पाण्याची परिस्थिती आम्हाला हे भोगावं लागतंय बाबांनो। शेवटी सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही रे बाबांनो। जर आपला प्रपंच चांगला नसला तर आपल्या घरामध्ये कोणी मुलगी देणार नाही आणि आपल्या घरातली मुलगी पण करणार नाही रे बाबांनो। जागा हा हे 5-7 तारखेला आपल्याला हे पाणी कोण देऊ शकतं, आपलं गेलेलं पाणी कोण आणू शकतं, याचा फक्त विचार करा। हे निवडणूक आहे भावनेची आणि सहानुभूतीची निवडणूक नाही रे बाबांनो। भावना आणि सहानुभूतीने आपला संध्याकाळची चूल पेटणार नाही आहे, आपला प्रपंच होणार नाही, यासाठी योग्य विचार करा। ही जर संधी आपण घालवली, ही जर आपली संधी गेली तर आपलं काय होणार आहे रे बाबांनो, हा विचार करा। आज मी विकास बाकीच्या गोष्टीमध्ये काही तुम्हाला बोलणार नाही, धोका आहे। मी पण कॅनल शेजारीच राहणारा शेतकरी आहे की राज्यामध्ये किती धरण आहेत, कुठे किती TMC आहे आणि उद्या भविष्यामध्ये काय होणार आहे, त्यामुळे नीट विचार करा। 7 तारखेला आपण आपल्या भागातलं चांगल्या प्रकारचं मतदान जर आपण सुनेत्रा वहिनी पवारांना दिलं, नरेंद्र मोदी साहेबांचं हात बळकटण्यासाठी दिलं, तर आपला अधिकार आहे दादा, आपला हक्क आहे दादा, आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, आमचा हक्क आहे, आमचं गेलेलं पाणी फक्त तुम्ही चालू शकता हे बाबांनो सांगणं हे निश्चित प्रकारे गरजेचं आहे रे बाबांनो। त्यामुळे दादा आम्हाला तो आम्हाला तुमच्याकडून काय, आमचे दादा आता विकासाची बाकी आम्ही सगळी तुम्हालाही करतो, तुम्ही आणि नरेंद्र मोदी साहेबांना आमची आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की जे आमचं गेलेलं पाणी दादा आम्हाला परत द्या। ह्या वर्षी दुष्काळ असताना तुम्ही बघा, तुम्ही जा तिकडं कर्जत जामखेडमध्ये अरे आंघोळीला तिथं पाणी नाही, इथं महादेवाला जावा, आंघोळीला सुद्धा पाणी, इतका मोठा दुष्काळ असताना आपल्या भागाचं बरं चाललंय बाबांनो, आपल्या भागाचं बरं का चाललंय ह्याची तुम्ही कधी कारण व्यवस्था केली का? माझा संसार करायला सवाल आहे बाबांनो। आपलं 18-19 ला हे पाणी पण निराधोदरचं गेलेलं होतं, ते पाणी परत आणण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी नागपूरमध्ये कागद कसं आहे लोकांना कळत नाही, तुम्हाला काय वाटतं आपल्या लोकांना, दादामुळे सगळं आपलं आयत झालं आहे, त्यामुळे आपल्याला काय वाटतं, हे गप्पा मारणारे ते पानपटीले असतात हे असं विजय पाटील पाणीकडे जाते काय मामा कुठे काय सांगते, अरे बाबांनो तुम्ही मेलेला गेलेला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। आणि आपण दुसऱ्या बाजूने विचार करा, ते कागद कुठे आहे, दुसऱ्या बाजूने विचार करा, साधारणतः 19 फेब्रुवारी कॅबिनेटच्या मीटिंग होती, आपलं गेलेलं पाणी जे पाठीमाग त्या भागातल्या लोकांनी जे पळलं पाणी दादांनी त्या मीटिंग मध्ये निर्णय कॅबिनेट मध्ये मीटिंग समोर विषय आणला, म्हणले उद्या कुणी आपलं एक कायदेशीर करून टाकू, तो 19 फेब्रुवारी निर्णय घेत 2020 ला घेतला, त्यानंतर लगेच 4 दिवसांनी त्याचा GR काढला आणि त्यामुळे आज आपलं सगळं बरं चाललेलं। पण GR कुठवर आहे, खालचे कालवे होत नाहीत, कॅनलचं काम होत नाही तोपर्यंत, पण आता कॅनलचं काम तर सुरू झालेलं आहे, त्यामुळं काटेवाडीला सुद्धा आम्ही पाणी कमीच पाडणार आहे पवार साहेब, एवढं सोपं नाहीये। त्यामुळे बाबांनो नीट विचार करा, नीट शांत डोक्याने करा, ही निवडणूक तुमच्या प्रपंचाची आहे, तुमच्या ह्याची आहे। ओका नगरे साहेब, 19 फेब्रुवारी 2020 ला मंत्रिमंडळाचा निर्णय,
त्यामध्ये आज निरा आपल्या जो पाणी आपलं तिकडे गेलेलं होतं त्या मिटिंग मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर 19 फेब्रुवारी रोजी हा विषय ठेवला. त्यानंतर लगेच 24/2 लगेच त्याला जी आर काढला. त्यामुळे आपलं आता कायदेशीर करून टाकलं. पण एक कायदेशीर कुठवर, जोपर्यंत खालचे कालवे होत नाही तोपर्यंत. पण आत्ता काय, त्यामुळे बाबांनो शांत डोक्याने विचार करा. उद्या निरादेवदरचं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मी पाण्याच्या विषयी तुम्हाला सांगतो दादा, पाण्याच्या बाबतीमध्ये जरी आमचं आणि हर्षवर्धन पाटलांचं राजकारणाचं जरी आमचं एकमेकाचं वेगळे विषय असले, भाऊ पाण्याच्या बाबतीत आपण दोघं एक आहोत. प्रवीण भैया, जर आपण एक नाही राहिलो तर बाबांनो खरंच सांगतो की पुढं खूप त्याची किंमत आपल्या सगळ्यांना मोजायला लागणार आहे. दादा बाकी आमचं कुठलं नाही, फक्त उद्या तुमचं 7 तारखे झाल्यानंतर आपल्या आमच्या भागातलं चांगल्या प्रकारचं मतदान झाल्यानंतर. निंबाळकर सर, हे मी तुम्हाला देतोय, जरा तुमच्याकडे दिल्यानंतर सगळीकडे जाईल. त्यामुळं 7 तारखेला सुनेत्रा वाहिनीचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला आपण मतदान करा. आणि आपण असं धरा, आपण आता उलट धरू, उलटी बाजू धरू. जर आपण आपण चूक केली, आपण जर उलट्या बाजूला गेलो, बाबांनो आपले काम कोण करणार आहे, आपले प्रश्न कोण सोडवणार आहे, याचा नीट विचार करा. अरे उलट्या बाजूला कुठला अधिकार नाहीये, त्यांना कुठला विषय नाहीये, याचा फक्त शांत डोक्याने बाबांनो विचार करा. सुनेत्रा वहिनींचं जे चिन्ह आहे कुठं भावनेच्या सहानुभूतीच्या हे न लागता. आणि तुम्हाला एक सांगतो, मगाशी मुरली काकाने सांगितलं ते बरं झालं, काका तुम्ही लयच हुशार आहे. काकाने सांगितलं की नाहीतर कोण लय, एखाद्या ह्या गावातला लय पळतोय, ही पळतोय, लय भाजपला पळतोय. लगा भाजपला लय पळतोय म्हणल्यावर राष्ट्रवादीवाल्यांनी गंमत करायची, राष्ट्रवादीला लय पळतोय लगेच भाजपवाल्यांनी गंमत करायची, मनसेनी करायची, शिवसेनेनी करायची, आरपीआयनी करायची. बाबांनो असला अजिबात करू नका. उद्या जे संसार या परिसरामध्ये जे मतदान होणार आहे त्याचं श्रेय सगळ्यांना, एका व्यक्तीला किंवा चार माणसामुळे नाही रे बाबानो. तुम्हाला जिरवा जिरवी करायची आहे, कुणाला गुदगुल्या करायच्या आहेत, हाय ग्रामपंचायत आहे, सोसायटी आहे, जेडपी आहे, पंचायत समिती आहे, बरं आमदारकी पण आहे. पण ह्यात गुदगुल्या करू नका रे. ह्या जर गुदगुल्या केल्या तर तुमच्या संसाराला, तुमच्या प्रपंचाच्या गुदगुल्या करताल रे तुम्ही. तुमच्या आईला तुम्हाला मी एवढं सांगतो, निवडणूक आपल्या प्रपंचा दृष्टीने. मी आता काय गोष्टी समोर, माझ्यासमोर कॅमेरे आचारसंहिता असल्यामुळे काय गोष्टी बोलता येत नाही डॉक्टर, इतकं सोपं नाहीये डॉक्टर. त्यामुळे गुदगुल्या सगळ्या करायच्या त्या बाकीच्या निवडणुकीत करा. ह्या निवडणुकीत असं मतदान करा, उद्या दादाला आपल्याला सांगता आलं पाहिजे, दादा आम्ही तुमचं काम केले, आता तुम्ही आमचं काम करा. हे तुम्ही कधी सांगू शकता, चांगल्या प्रकार केलं तर. त्यामुळं चष्टा जिरवा जिरवी फोन इकडे, मी जरा इकडे बघतो, जरा इकडे बघतो. आणि मगाशी मुरली काकांनी सांगितलं ही पण गोष्ट खरी, आता एका स्टेजवर थांबा सगळी, लय असं इकडं तिकडं इकडं. अरे काय शेवटी आपण कुठे आहे विठ्ठल भाऊ, आता जरा जोरात केलं पाहिजे. तुमचे तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसांची मामा गरज आहे सगळ्यांना. त्यामुळे आपण येत्या 7 तारखेला जे सुनेत्रा वहिनीचं जे चिन्ह आहे घड्याळ, उद्या या संसार संसारच गावचे नाही, ह्या भागामध्ये फार काजड पासून सगळ्या सगळ्या परिसरातले. आणि तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात, सोसायटी झाल्यात, तुमचं तुमचं जरी गट असलं, अरे बाबा जे माणूस आपल्यासाठी करू त्याला सगळ्या सगळ्या माणसाची दादाला गरज आहे, सुनेत्रा वहिनीला सगळ्या मताची गरज आहे. त्यामुळे जरा थोडा मोठेपणा घ्या, थोडा मागे सरा. त्याने एखादा मोठेपणा घेतला, पुढच्या माणसाला मान जास्त दिला, म्हणजे आपली छाती फुगत नाही किंवा छाती कमी होत नाही रे बाबांनो, याचा फक्त विचार करा. आपल्याला मतदान हे द्यायचंय, सुनेत्रा वहिनींना द्यायचंय, नरेंद्र मोदी साहेबांना चौथ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी द्यायचंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी घड्याळाच्या बटणावरती बटन दाबाव. ही हा मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला देशाचं पंतप्रधान करायचंय. आज लाकडी लिंबोडीची सुद्धा इथं लोक सगळे आहेत बाबांनो, तुमच्यासाठी दादांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा सगळ्यांनीच, आम्ही दोघं असू, जे काय केले तुम्हा सगळ्यांना माहित आहे. उद्या ज्या लाकडीला सरपंच, कुठे लाकडीचे सरपंच तर ओळखूचे नाही, लयच मस्त बेगी गरम होत नाही तुम्हाला, होत नाही, बरं ठीक आहे चांगलंय. त्यामुळं बाबांनो नीट विचार करा, इतका सोप्या गोष्टी नाही आहेत. हे कसं काम विगर आणण्यासाठी किती कष्ट, किती मेहनती, किती काय काय घ्यावं लागतं. जी माणसं काम करतात त्याच्या जीवालाच माहिती असतं रे बाबांनो. तेवढं नीट विचार. आज आमच्या इथं महिला भगिनी आहेत, आमच्या मुस्लिम समाजाच्या संसारमध्ये जास्त आहेत. मौलाना आझादच्या महामंडळाच्या माध्यमातून केया सरकारने किती निधी दिला, विनाकारण कुठेतरी जातीमध्ये कुठं पक्षामध्ये काही विष पेरलं जातं. या तालुक्यामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला किती निधी दिला, याचा पण बाबांनो विचार करा.
संविधानाच्या बाबतीमध्ये चुकीचा प्रचार केला जातोय. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलंय, हे संविधान बदलणं किंवा हे करणं कुणाच्या बापाच्या हातात नाही रे बाबांनो. हे कुठेतरी तुमच्यामध्ये समज गैरसमज कुठेतरी तुम्हाला करायचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सावध राहा आणि सुनेत्रा वहिनींच्या ज्या घड्याळाला बटन दाबा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.